अधिकाऱ्यांनी भेटून ही विनंती केली होती की जो येण्याचा मार्ग आहे तो खचतोय आणि त्यासाठी त्याचं संवर्धन होणं त्याचं काम होणं गरजेचं आहे. मला वाटतं ही एक विलक्षण योगायोग आहे कारण गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केलात की माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून हे सुशोभीकरण झालं. गेल्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे आणि त्या ठिकाणी 250 कोटी रुपयांचा आराखडा हा अजितदादांनी मंजूर केला आणि आत्ताच्या सरकारनं त्यामध्ये भर घालून आता त्या आराखड्याचं काम होत आहे. तिथेही तुळापूरकडे येणारा जो रस्ता होता या रस्त्याच्या संदर्भात मागणी होती आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या आधी आपण तिथे जवळपास 40 लाख रुपयांचा निधी करून तो पूर्ण कॉन्क्रीटचा करून घेऊन दुतर्फा त्याचं सुशोभीकरण केलंय आणि त्याच पद्धतीनं इथं नरवीर शिवा काशीदांच्या समाधीस्थळी हे एक योगदान देता येत आहे. मला असं वाटतं हे कर्तृत्व म्हणण्यापेक्षा हे भाग्य आहे. ही गेल्या जन्मीची पुण्य आहे की या कामी कुठेतरी हातभार लावता येतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ एका राजाचं राज्य असं म्हणता येत नाही तर 18 बगड जातींच्या रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं आणि या सगळ्या लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली होती. म्हणजे नरवीर शिवा काशीद असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, फुलाजीप्रभू देशपांडे असतील, 300 पांदलवीर असतील, या सगळ्यांनी आपले छत्रपती सुरक्षित राहावेत म्हणून स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं होतं. मला वाटतं हे सुशोभीकरण करणं किंवा ही सगळी कामं जी असतील ही त्यांच्या प्रती कृतज्ञता आहे. या प्रत्येकाचा त्याग आहे, या प्रत्येकाचा पराक्रम आहे आणि म्हणून आज आपण ताठ मानेनं आणि अभिमानानं हा इतिहास सांगतोय. योगायोगानं खरं तर कोल्हापुरात होतो शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग कोल्हापुरात आयोजित केलेले तपोवन मैदानावर प्रयोग सुरू आहेत आणि रोज हजारो प्रेक्षकांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास पोहोचवण्याचा एक प्रयत्न जगदंब क्रिएशन्स राजा शंभू छत्रपती प्रोडक्शनची संपूर्ण टीम ही करतीये आणि आपणला सगळ्यांना विनंती आहे की जरूर याचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून होऊ द्या कारण जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही आणि माता आणि माती आणि मातृभूमी यांची सेवा करणं त्याचं रक्षण करणं त्यासाठी सर्वोच्च बलिदानाची प्रेरणा देणं याचं अत्यंत उदात्त उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि तो इतिहास आपण कोल्हापूरच्या मातीत उलगडून दाखवतो. तर आपण आवर्जून या प्रयोगासाठी आपण जी आता मागणी केलेली आहे या मागणी संदर्भातही सकारात्मक विचार 100% करेल आणि पूजाताई मी आपल्याला विनंती करतो ज्या भावनेनं ही सगळी मंडळी काम करतायत या प्रकल्पाच्या अभियंत्या म्हणून आपणही त्याच भावनेनं या आत्मीयतेनं हे काम कराल. ज्या कामाचा अभिमान हा प्रत्येकाला वाटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कुठेही याच्यामध्ये कमतरता राहू नये याची आपण स्वतः माळीसाहेब आपण सुद्धा जातीनं दक्षता घ्या आणि या संदर्भात जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे हक्कानं साथ घाला. एक शिवभक्त म्हणून एक शंभू भक्त म्हणून मी हे माझं भाग्य समजेल की या कामासाठी काहीतरी योगदान देता येईल. धन्यवाद. जय शिवराय.